उन्हाळा सुरू होऊन 15 दिवस झाले. कडक उन्हामुळे माणसाच्या अंगाची लाही होते. त्यात खोपोली तापमान 45 डिग्री असताना माणसाची ही परिस्थिती, तर झाडाची काय असेल. झाडे पण पाण्याअभावी निस्तेज व सुकून जात आहेत. अशा परिस्थितीत खोपोलीत ईश्वर कासार प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने पंत पाठनकर चौक, ब्राह्मण सेवा संघ, इच्छापूर्ती श्री साईबाबा मंदिर, वर्धमान नगरच्या रस्त्यालगत छोट्या मोठ्या झाडांना पाणी घालण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी झाडांना पाणी घालण्याचे उद्घाटन श्री प्रवीण क्षीरसागर, श्री राहुल जाधव, श्री संतोष देशमुख व खोपोलीचे उपनगराध्यक्ष श्री राजू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या झाडांना भर कडक उन्हात पाणी घातल्याने झाड सुकणार नाही, झाडाची सावली पडेल, झाडापासून गारवा मिळेल, निसर्गाशी संतुलन सांभाळला जाईल. या उपक्रमास ईश्वर कासार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री ईश्वर कासार, श्री दत्तात्रेय भापकर, श्री ज्ञानू चौधरी, श्री निलेश पाटील व त्यांचा मित्रपरिवार, सलमान शेख, श्री अविनाश किरवे, श्री विलास चाळके, श्री चंद्रकांत निकम, श्री लहू गायकर, श्री प्रकाश भाडकर व खान्देश रहिवासी सेवा संघाचे सचिव श्री विकास निकम, श्री समाधान पाटील या सर्वांचा सहभाग होता. ईश्वर कासार प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचे आभार मानण्यात आले. खोपोलीचं टेम्परेचर जवळजवळ 45 ते 46 डिग्री आहे. माणूस आज पाण्यासाठी लाही होऊन जातो, तर झाडांचं काय. म्हणून जस एक छोटीशी कल्पना सुचली की आज झाडांना पाणी द्यायचं बा, आणि आजपासून दर रविवारी आम्ही हा उपक्रम हाती घेतो आहे. दर रविवारी आम्ही आमच्या प्रीमायसेसमध्ये असणाऱ्या सर्व झाडांना पाणी घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, आणि निसर्गाचं संवर्धन कसं साधता येईल, कसं बॅलन्स करता येईल याच्याप्रमाणे आम्ही एक त्याचा पार्ट आहे हा कन्सेप्ट लक्षात ठेवून आम्ही झाडांना पाणी घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. अशा प्रकाराने ज्या ज्या लोकांना आपल्या पाण्याच्या पिण्याच्या पाणीमधलं जरी थोडं पाणी उरलं, तरी ज्या ज्या ठिकाणी अशी झाडं आहेत त्या त्या ठिकाणी ते उरलेलं पाणी त्यांनी घालावं, आणि ही वसुंधरा टिकवावी आणि काळाची गरज आहे. ही केवळ आपल्या इथं नाही तर जगभर अशा प्रकारची क्रांती व्हायला पाहिजे, जेणेकरून ही झाडं जगतील, झाडं जगलीच आपण जगू. ब्युरो रिपोर्ट, सहज समाचार.